मिरज शिवशंकर टॉकीज येथे प्रदर्शित झालेला लिपस्टिक अंडर माय बुरका हा चित्रपट यमायम कार्यकर्त्यांनी बंद पाडला. शिवशंकर टॉकीज येथे लिपस्टिक अंडर माय बुरखा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. 6 व 9 या दोन खेळाचे प्रदर्शित वेळ होती. त्यापूर्वी यमायम शहर कार्यकर्त्यांनी दुपार 3 वाजण्याच्या सुमारास टॉकीज परिसरात गर्दी केली. यावेळी टॉकीज व्यवस्थापक यांना कार्यकर्त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करू नये असे आवाहन केले. यावेळी व्यवस्थापकांनी या चित्रपटाचे लावलेले फलक उतरवून घेतले व चित्रपट प्रदर्शित करणार नाही असे सांगितल्यावर कार्यकर्ते निघून गेले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी तात्काळ टॉकीज परिसरात येऊन जमावाला पंगावले. यमायम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकी पोलीस ठाणे येथे जाऊन निवेदन दिले. त्यानंतर शिवशंकर टॉकीज व्यवस्थापक यांना निवेदन दिले. मुस्लिम समाज भावनांचा आदर ठेवून चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल व्यवस्थापकांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी महापालिका क्षेत्र अध्यक्ष शकील पिरजादे, शहर अध्यक्ष सईद सौदागर, अरकान बेग, मुसा समडोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 2017 वेळी जे लिपस्टिक माय अंडर बुरका हे फिल्म प्रदर्शित झाला आहे, त्या फिल्ममध्ये अश्लील शब्द वापरलेले आहेत, अश्लील पोस्ट आहेत, अश्लील चित्रीकरण केले आहेत, त्यामुळे आम्ही ते पिक्चर बंद पाडलेलं आहे शिवशंकर टाकीमध्ये. आणि ते याच्या पुढे पण असं कुठल्या टाकीला न लागू दे म्हणून आम्ही आज आपलं मिरज शहर पोलीस स्टेशन गांधी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलेलं आहे. या पिक्चरसाठी यमामचे सर्व कार्यकर्ते बंद होण्यासाठी आलेले पोलीस स्टेशनला अर्ज दिला. त्याच्यानंतर मिरज शिवशंकर थिएटरचे मॅनेजरला त्यांना निवेदन दिलो आणि त्यांचं फुल दुःख घेऊन आभार मानलो की आमचा शब्द ठेवून त्यांनी पिक्चर बंद केला आणि तिचं प्रदर्शन रोखून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांना फुल हार करून एक लेटर देऊन त्यांना निवेदन दिलो.